हरि ओम। मी गीताविरा सचिन सासणे, गडिंग्लज उपासना केंद्र। ॲक्च्युली बापू कोण आहेत हे मला आधी अजिबात माहीत नव्हतं। माझं माहेर सोलापूर, तिथे बापूंबद्दल काय म्हणजे अनुभव नाही, कोणाचं गुणसंकीर्तन नाही, टोटली झिरो। माझं लग्न झालं 2007 आणि माझे मिस्टर 98-99 बापूंच्या सेवेत आहेत। मग त्यांना खूप त्यांची प्रचिती आली, अनुभव आले, पण लग्न झाल्यावर लगेच ॲक्सेप्ट करायचं कसं? म्हणजे एक दोन वेळा मी उपासना केंद्राला जात होते वगैरे, सो अँड सो, पण आमची जॉईंट फॅमिली जस्ट मॅरिड असल्यामुळं म्हणजे प्रत्येक गोष्टीला असं संमती मिळत नव्हती। तरी सो अँड सो असं एखादं दुसरा वेळ जायचो। मग लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सी, मग प्रेग्नन्सी राहिल्यामुळं मग मिस्टर माझे कोल्हापूरला जॉबला असायचे, त्यांनी टॅक्स कन्सल्टंटचं जॉब करत होते स्पिनिंग मिलमध्ये। मग ते 3 अपडाऊन केले, पण नंतर खूप त्रास होत होता, त्यामुळे त्यांनी म्हणजे आठवड्यातून एकदाच येणार, मग आठवड्यात एकदाच येणार म्हटलं तर शनिवारीवर 2 भेटणार आम्हाला। मग 2 पण म्हणजे असं पूर्ण हे नव्हतं आम्हाला की बाहेर जाणं करणं, म्हणजे सगळं करून जायचं वगैरे, असं पूर्ण हेच असायचं। पहिली सून मीच, त्यामुळे टोटली हे। मग काळजी घेतलो, सगळं झालं, म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी म्हटल्यामुळे माहेरी पण माझे खूप कौतुक, इकडं पण कौतुक। आणि मग नंतर डोळा जेवण झाला फेब्रुवारीमध्ये, मग त्यावेळेसच मी माहेरी गेले। स्टार्टिंग होता माझा बीपीचा थोडा अंश वाढलेला, म्हणजे बीपी सुरू झालेली, पण मग म्हणजे एकदम वाढेल असं मला पण वाटलं नव्हतं। इथं शानबागकडे ट्रीटमेंट होती गडिंग्लजमध्ये, लेट इट बी म्हणून मी गेले माहेरी। मग तिथं पण म्हणजे डॉक्टरांना कन्सल्ट केलं, ट्रीटमेंट सुरू झाली। आणि गेले 9 फेब्रुवारीला गेले, 10-11 घरी होते। त्यानंतर लगेच म्हणजे बीपी एवढी वाढली, अक्षरशः माझे पाय सुजले, चेहरा सुजला, काहीच कळत नव्हता। आणि मग गेले दाखवायला, म्हटलं तर मग त्यांनी म्हटले ठीक आहे टॅबलेट सुरू करा। मग टॅबलेट्स घेतलो, टॅबलेट्समुळे पण फरक जाणवेना, बेडरेस्ट सांगितले, बेडरेस्ट घेतले। मग 14 फेब्रुवारीला काय झालं, एकदमच जास्त त्रास व्हायला लागला। मग ह्यांनी आले बीपी वाढल्यामुळं, बघता तर काय ओळखेच ना वाट, म्हणजे मी कोण आहे, म्हणजे एकदम पूर्णपणे चेहरा सुजलेला आणि हे काय कंडिशन। मग परत आठवड्यावर ॲडमिट होते मी दवाखान्यात। त्यांनी डॉक्टरांनी काय केलं, माझ्या आधीचे सगळे गोळ्या पूर्णपणे बंद केलं आणि बीपीचे डोस दिवसातनं 4, टोटली 4 गोळ्या दिवसातनं घ्यायची मी। मग हे वाढत गेलं, 8वा महिना सुरू होता तेव्हा, मला गोळ्या बंद आणि बीपीच्या गोळ्या एवढ्या वाढायला लागले, तरी माझं बीपी काय ॲज नॉर्मल स्टेजला आलंच नाही। मग 8 ॲडमिट केले, ठीक आहे तुम्ही आता घरी जावा म्हटले, सगळं झालं। आणि मग नंतर घरी आलो, घरी पण काय म्हणजे असं ओमिटिंग तर माझे भरपूर होते। मग सगळं खाव असं वाटतं आहे पण खाता येत नाही, आणि खाल्लं तरी ते पचत नाही, पोट तर भरपूर आलेलं आणि ओमिटिंग एवढं, त्यामुळे ते पोटावर दाब पडून पडून प्रत्येक वेळेस माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटायचं मला, म्हणजे एवढा त्रास, म्हणजे आई म्हणजे एवढं इमोशनल व्हायची। मग शेवटी मग मार्चमध्ये मला 9वा महिना लागणार होता। मग सगळे माझ्या बहिणी ते म्हणजे आता काहीतरी करायचा कार्यक्रम एखादा म्हणून सगळे तयारीनं आलेले, 5 मार्चला त्यांनी लग्नाला आलेले। मग मला जाणवायला लागलं की माझ्या मुवमेंट्स का कमी व्हायला लागलेत बाळाचे। मग ते सकाळी सगळेजण लग्नाला गेलेले, मी म्हटलं आता आल्यावर संध्याकाळी लगेच ताबडतोब दवाखान्यात जाऊया। त्यांनी गेले, आले 2 तर भर उन्हात कशाला जायचं, सोलापूरमध्ये ऊन भरपूर। 4 अपॉइंटमेंट घेतलो, 4 गेलो। मग मला म्हणजे बेचेनच पूर्ण मी अस्वस्थत होते, माझे मुवमेंट्स एवढं का म्हणजे कमी व्हायला लागलेत माझ्या बाळाचे। गेलो, मग ते डॉक्टरांनी स्कॅनिंग केलं, सगळं केलं, आणि मग मी आई बहीण गेलतो। मग त्यांनी म्हणजे म्हटलं कोण आहेत का अजून दुसरं, त्यांना बोलवा पुरुषांना। मग पप्पा नव्हते, भाऊ नाही मला, कुणाला बोलवायचं? मग ते दुसरे एक आमचे डॉक्टर ओळखीचे होते, त्यांनी आले। मग त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनी जे बोलताना मी ऐकलं, मग त्या डॉक्टरांना त्यांनी काय सांगितलं, म्हणजे माझं बाळ पोटातच हे झालं आहे। मग ते म्हणजे पोटात गेलं असल्यामुळे मला जास्त त्रास व्हायला लागलं ते। आणि मग मी ऐकले, पण मी रिॲक्ट झाले नाही त्या गोष्टीला। मी रिॲक्ट झाले तर सगळेच कोलॅप्स होतील ह्याची मला भीती। आणि मग जाऊ दे म्हटलं, मग त्यांनी म्हटलं इथं मी काय करत नाही, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करून घ्या। तिथून आणि परत दुसऱ्या दवाखान्यात मला शिफ्ट केलं। त्या दिवशी जवळजवळ 4-4 ही बातमी कळली की माझं बूल माझ्या पोटात एक्सपायर झालं आहे। मग दुसऱ्या दवाखान्यात गेलो, तिथली म्हणजे ट्रीटमेंट सुरू झाली, बीपी या त्या, एक थेंब पाणीसुद्धा माझ्या पोटात पचत नव्हता।
मग मी म्हणजे मला ते एवढं जड वाटायचं असं का, म्हणजे इथून एवढं डिस्टन्स पण मला चालता येत नव्हतं. मी म्हटलं खूपच भयानक व्हायला लागलं हे. दुसऱ्या दिवशी म्हणजे आईला धरून चालायचं करायचं, हे काय परीक्षा आहे म्हटलं, माझ्या मलाच कळना. म्हणजे तेव्हा मला बापूंबद्दल काही माहीत नव्हतं आणि मी करत पण नव्हते. आणि मग मिस्टरांना ही गोष्ट सांगितली, मग त्यांनी म्हटले कोण काय, म्हणजे पूर्ण इकडं पण सगळं कंडिशन बेकार झालं असं कसं झालं म्हणून. मग त्यांनी ट्रॅव्हल्स नाही आला म्हणजे दुसरा दिवस लागला. आणि दुसऱ्या दिवशी आज 4:30 कळालेलं गोष्ट, दुसऱ्या दिवस झालं 24 तास झाले तरी याच्यामधून डिलेवरीच नाही. मग मी म्हटलं किती सहन करायचं आता, माझे पण लिमिट्स टोटली क्रॉस झाले. एक थेंब पाणी नाही, येणार जाणार बघणार, बीपी चेक करणार, 6 वाजता डॉक्टर आले, मग मला घेऊन गेले. मग मी म्हटलं काय झालं आहे डॉक्टर, काय करता, माझं आता टोटली पेशन्स संपलेत, काय करायचं ते एकदाच करा म्हटलं. मला आता सहनच होईना, 2 पावलं चालायला येईना आणि मी करणार काय एवढं मोठं हे करून, मला म्हणजे काही सुचत नाही आहे. मग ते डॉक्टर पण जरा चिडले. तेव्हा माझे मिस्टर होते, सासूबाई होत्या, सगळ्या होत्या. नाही हो, तिला त्रास व्हायला लागला आणि ते असं बोलले. म्हटलं ठीक आहे, त्रास व्हायला लागला आहे, पेशंटला त्रास व्हायला लागला आहे, इट्स ओके. मग त्यांनी काय म्हटलं, मी काय मुद्दामून करायला लागलो का. मग त्यांचं काहीतरी झालं. मग मला लेबर रूममध्ये घेऊन गेले 6:30-7 दरम्यान लेबर रूममध्ये घेऊन गेले, पण डिलेवरी काय होईना. त्यांचे प्रोसिजर टोटली सगळे सुरू होते. बाळ जिवंत असला तर आपण प्रेशर दिलं तर बाळ खाली येतं, पण माझं तो पण कंडिशन नव्हता. मी प्रेशर दिले काय नाही दिले काय, बाळ तर आहे एवढासच, पण डिलेवरी काय होत नव्हती. मग ते डॉक्टर काय म्हटले, सिझर केलं तर उलटा आणि नुकसान, एक तर बाळ नाही ही आणि परत सिझर केल्यामुळं टोटली हे होणार. त्यांनी वेट केलं, ट्रीटमेंट सुरू केले. त्या दिवशी रात्री 11:30 माझी डिलेवरी झाली. 11:30 डिलेवरी झाली. आता मी म्हटलं आहे की मला सगळं माहीत आहे म्हटलं तर परत काय तर होणार. मग मी म्हटलं बाळ कुठं आहे, सो अँड सो, नाही बाळाला इकडं ठेवलं आहे, बाळाला तिकडं ठेवलं आहे, ॲज युजल नेहमीच्या कारणं सगळे सांगायला सुरू केले. दुसऱ्या दिवशी होता महाशिवरात्रीचा दिवस. मग त्या दिवशी म्हणजे सगळे, पण ॲक्च्युली डिलेवरी झाल्यावर प्रत्येक आईला आपलं मूल बघितल्यावर समाधान वाटतं, किंवा तिला सगळं भूक तहान भूक सगळं हरपते. पण त्या दिवशी मला इतकी भूक लागलेली, रात्री 11:30 डिलेवरी झाली, 12 मला बाहेर आणलं आणि मी म्हणते मला भूक लागल्या खायला द्या. आणि तेव्हा सगळे जवळ, माझं घर पण खूप लांब, जवळपास कोण नाही, देणार तर काय खायला. मग काय तर किरकोळ दिलं. मग मी झोपले, झोप तर लागत नाही. असे वार्डमध्ये सगळ्यांच्या बेडवर त्यांचे बच्चू होते, माझंच नाही. मग त्यांचं बघून आणि मला दुःख, म्हणजे आवरत नव्हता पण मी आईला काय सांगत नव्हते. मग आतल्यात गिळून म्हणजे येणारे सगळे येणार, बसणार, त्यांचं 4 गोष्टी बोलणार. त्याच्यानंतर डिस्चार्ज मिळाला, बीपी नॉर्मल झालीच नाही, घरी आले घरी आणि लोक येणार भेटायला. मी म्हणलं मी कोणाशीच बोलणार नाही, काय करू माझ्या मला कळना. आणि शेवटी राहायचं म्हणजे 6 महिना तरी राहावं लागणार, राहिले 6 महिना. मग नंतर म्हटलं मला आता इथे ठेवूच नका, म्हणजे मला पूर्णपणे नको झालं आहे आणि घेऊन जाव. आले त्यांनी, घेऊन गेले मला इकडं आणले. म्हणलं काय आता, हे प्रत्येक जण कौतुकानं हे करतात ते करतात, माझं नशिबात काहीच नाही का, म्हणजे खूप हे झालं. पण जेव्हा त्यांनी मला भेटायला आले होते, मी असं बेडवर झोपलेली, मग त्यांना बापू माझ्या जवळ आहेत असं दिसलेलं माझ्या मिस्टरांना. मग मी काय, म्हणजे मी त्या अवस्थेतच नव्हते ना काय विचार करण्याच्या. मग त्यांनी निर्धास होते, बापू आहे म्हणल्यावर काय. मग ते काय तेव्हा बोलले नाही काय नाही, 6 महिन्याने आले. मग सगळे असं विचारणार असं तसं, ते आणि नेगेटिव्हिटी जाऊ दे म्हटलं, काही विचारायचं नाही. मग तेव्हा तिथं मायरी असताना मी गजानन महाराजांची पोथी वाचले होते कंटिन्यू बसून, म्हणजे उठायचंच नाही. जवळजवळ त्याला 7 ते 8 तास लागले असतील. मी ते वाचलं तेव्हा आमच्या घरात ते गजानन महाराजांचं सासूबाई ते करायच्या, काय तरी एक निर्माण होईल आपल्या मनात, ठीक आहे म्हटलं चला काहीतरी करूया. मग ते वाचले आणि मग नंतर सासरी आले. नेहमीप्रमाणे रुटीन झाला. शेवटी मनात कुठंतरी होताच, म्हणजे आत्ता मला होत आहे का नाही काय असं तसं. पण नंतर लगेच परत प्रेग्नन्सी राहिली मला, म्हणजे वर्षाच्यात परत माझी डिलेवरी झाली आणि मुलगा झाला. मग तो आनंद वेगळाच, कारण आमच्या घरात पहिलं माझंच मूल म्हणजे मुलगा झाला. मग तो व्यवस्थित झालं सगळं डिलेवरी वगैरे, तेव्हा त्या डॉक्टरांनी माझं डिलेवरी सीझर केलं असं तर नंतरच्या सगळ्या डिलेवरी सीझरच झाल्या असत्या. पण त्यांनी जे पेशन्स दाखवलं, म्हणजे डॉक्टरच्या रूपात बापूच आले
आणि माझी डिलेवरी नॉर्मल केली आहे, म्हणजे बाळ होतं किती, हार्डली 1.5 किलो पण नव्हतं माझं बाळ. त्याची ग्रोथ झाली होती व्यवस्थित, पण मेंदूमध्ये ते टॅबलेट्समुळे जे काही झालं त्याचं मेंदूची वाढ झाली नाही नंतरच्या 2 महिन्यात. त्यामुळे जरी ते जगलं असतं तरी असं एक बेबी, नॉर्मल बेबी म्हणून जगलं नसतं. मग बापूंनी पुढचा विचार केला की असल्या बाळाला आपण संगोपन करण्यापेक्षा आत्ताच त्याचं काहीतरी केलेलं किती चांगलं, पुढचं ह्यांचं सगळं भवितव्य आणि भविष्य हेच होणार की, त्यामुळं आधीच आपण ह्या त्यांचं दुःखाला नष्ट करूया म्हणून त्यांनी एवढं पुढचा विचार केला बापूंनी. म्हणून ते बाळ तेव्हा तिथं गेलं, ते क्षणिक दुःख होतं, पण नंतरचं सगळं आमचं चांगलं झालं. नंतर मला 2 मुलं जन्माला झाली, वर्षाच्या आत झाला हा. मग नंतर परत 3 वर्षांनी दुसरा जन्माला आला. म्हणजे बापूंनी पुढचं सगळं नियोजन माझं चांगलं केलं. पहिली गोष्ट माझी नॉर्मल झाली म्हणताना माझे दोन्ही डिलेवऱ्या परत नॉर्मल झाल्या, विदाऊट एनी रिस्क आणि विदाऊट एनी हे. आणि प्लस म्हणजे मला डिलेव्हरीच्या वेळेस नंतर माझ्या नवऱ्याने माहेरी पाठवलंच नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस सासरीच माझी डिलेव्हरी झाली. 9 महिने व्यवस्थित सगळं काय असेल ते ट्रीटमेंट सगळं करून म्हणजे दोन्ही बाळ आता व्यवस्थित सुखरूप आहेत आणि मी पण सुखरूप आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद.